A government primary school was inaugurated at Santa Cruz Vastora in the Aldona constituency. Aldona MLA Glenn Ticklow said it was a dream of the late CM Manohar Parrikar to renovate the government primary school and extend good facilities to the villages. MAPSA MLA Joshua D'Souza, who was present on the occasion, pledged to work with Aldona MLA, especially in those wards from Aldona constituency which falls under MAPSA. Inspection kelna sir ani bore kam kelna sir. In fact, ye swapan asle of our late Chief Minister Manohar Parrikar, he told me Anganwadi Balwadi is a primary school which was in a very deliberate condition. त्यांची परिस्थिती वाईट असली आणि भुरगीं येताली रावताली आणि त्यांचे हायजीन नसले सेफ्टी नसली हे त्यांनी मिशन घेतलेली अंडर स्टेट फायनान्स आणि हा सांगू सोदता अभिमानान की आयज हे काम त्यांच्यानी केलं टू JIDC एकदम बरे काम केल्ले असं आणि ह्या जाग्यार ह्या प्रायमरी स्कुलान आमचे प्रायमरी स्कूल असा आणि अंगणवाडी असा अंगणवाडी म्हणजे बालवाडी ऑलरेडी आमचे उकासे आणि बासळ भुरगीं हांगा असतात आणि उकासेम ऑलरेडी एका क्लासरूमान ऑलमोस्ट अबाउट 22 भुरगीं असतात अंगणवाडी आणि बसोराज विलेजीनसून 10 असतात 10 असतात आणि प्रायमरी स्कूल बी ऑलरेडी 2 क्लासरूम असतात तशेंच बाकी सुविधा तांच्यांनी बरे टॉयलेट केले इंडियन टॉयलेट केले असतात एक तांचे वॉशरूम केले असतात अँड इट्स वेल बिल्ड बाय JIDC तांच्यांनी JIDC काम पुढे केले असतात. Today we are here for the inauguration of the school which was taken up for renovations under JSIDC. The total cost of this entire project is around 38 lakhs. There are a lot of schools in and around the taluka of Nagdes which we are undertaking works under JSIDC. The project took almost 11 months to complete, and today on this day of 17th of January 2020 we are inaugurating this project. Some time ago we had also done another project in with Honorable MLA Glenn Ticklow in the area of Kitla. So a lot of work happening in this constituency of Aldona. I am always with him constantly for all the functions. He's been a tremendous support and help for me in my political career, and I extend all my help and support to him as well as the people of Aldona constituency and especially the neighboring places of Bastara and Okasai, as well as two wards that are in MAPSA of Shetia Wado and Kamar Kaza Nakwe. It never feels like it's part of Aldona, it is always an integrated part of MAPSA. So there is never any, you know, boundaries that we face with regards to this. And having a close relation with Glenn helps us to, helps us both to achieve whatever, you know, development works that are pending, that are beneficial to the both of us. I hope the statement that we have done a lot of work and quality projects. आणि आज तुम्ही पळताय हो एक शाळा एक आमचं क्वालिटी प्रोजेक्ट जावन असा आणि आता तुम्ही ऐकला सरन प्रॉमिस केला ह्याच्या पुढे ऑपोजिट ओपन स्पेस आहा की समज कुंभलीत आमच्या एनएसडीत आला दिस ओपन स्पेस विल बी कन्वर्टेड इन टू गार्डन आणि प्ले स्टेशन फॉर विलेजेस एज वेल एज स्टुडंट्स ऑफ दी स्कूल ही बरी गजाल असा आणि हांव सरचे आभार मानता कित्याक ही आमकां सुविधा आमच्या गांवांक दिवंक शकता कित्याक बसोड्यान अजून पर्यंत गार्डन आणि प्ले स्टेशन ना आणि ह्याच्या फुडें जायत हें जाल्यार म्हाका दिसता हिंगा खुबसो लोक येवन हिंगा लाभ घेतलो. त्याच बरोबर आय वूड लायक टू थँक आ हॉनरेबल MLA फॉर डुईंग एवरीथींग फॉर अ विलेज पर्टिक्युली द क्वॉलिटी प्रोजेक्ट्स. आणि आतां आमच्या आमदारान डिसिजन घेतलेलें आसा की अजून पर्यंत गव्हर्मेंट इंग्लीश टिचर्स रेक्रूट जावंक ना. गव्हर्मेंट इज ऑलरेडी इन द प्रोसेस ऑफ रेक्रुटींग इंग्लीश टिचर्स. आतां आमच्या ह्या भागांत आमचे एक सिल्वी मॅस्क्रेनस म्हूण एक चली आसा सायकोलॉजिस्टें सायकोलॉजी केला ते विलिंगली पंदरम जॉब करूंक सोदता विलिंगली ह्या भुरग्यांक इंग्लीश सब्जेक्ट शिकोवंक सोदता ही बरी गजाल आसा. सो यू वील टेक द परमिशन ऑफ एडिया येयल्ली आहा जाल्यार एड्युकेशनल झोनल डायरेक्टर येयल्ली आहा तेजे कडसून परमिशन घेवन समज ती अलाव करता जाल्यार वी शी फ्रॉम नेक्स्ट वीक ऑल्सो शी कॅन स्टार्ट टिचींग इंग्लीश सब्जेक्ट टू दीस स्टुडंट्स हू आर इन दीस पर्टिक्युलर गव्हर्मेंट प्रायमरी स्कूल. इतलेंच म्हणून सुपयता. थँक्यू फॉर प्रायम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तालगांवकर म्हापसा.